सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाला माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सरकारने जे आरक्षण दिलं होतं त्याला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेलं आहे। यामुळे एकीकडे जातीय आधारावरचं आरक्षण तर कायमच आहे, पण त्यासोबत ज्या घटकांना आरक्षण मिळत नव्हतं पण आर्थिकदृष्ट्या ते दुर्बल होते अशा घटकांना देखील 10% आरक्षण यातनं मिळणार आहे। विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आज मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जोपर्यंत नव्याने मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या मराठा समाजातल्या गरिबांना देखील आता हे EWSचं आरक्षण लागू असणार आहे। याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजातल्या गरिबांना देखील हे EWSचं आरक्षण लागू असणार आहे। त्यामुळे सर्व प्रकारच्या गरिबांकरता या आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये एक मार्ग हा ओपन करून दिला आहे। मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे अतिशय मनापासून आभार मानतो। 50% अट आहे लोकांनी उलट 10% आरक्षण वाढलंय, याचा अर्थ भविष्य काळामध्ये मराठा आरक्षण असेल किंवा इतर आरक्षण असेल हेही प्रश्न मार्गी लागतील का? कारण आता मर्यादा ओलांडली EWSच्या संदर्भात जी 10% मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यात आलं त्याच्यावरच खरा हा मुद्दा होता आणि त्याला आता सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेलं आहे। त्यामुळे आता इन लाईट ऑफ दिस जजमेंट इतर सगळे मुद्दे आम्हाला तपासून बघावे लागतील, पण मला असं वाटतं की आजचा निर्णय एक माइल स्टोन ठरली आहे। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येते, आज नांदेड पासून त्याची सुरुवात होते, काय वाटतं या यात्रेने महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? फार महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल असं मला वाटत नाही। यात्रा महाराष्ट्रात आलेली आहे ती सुखरूपपणे महाराष्ट्रातनं बाहेर जाईल अशी व्यवस्था आम्ही करू आणि जे काही कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत ते कार्यक्रम कायदेशीररित्या योग्य प्रकारे पार पडले पाहिजेत अशी व्यवस्था आम्ही ठेवू। भारत जोडो यात्रेला आदित्य ठाकरे सुद्धा जॉईन होत आहेत 9 तारखेपासून, ज्याला ज्याला जॉईन व्हायचं आहे त्यांनी जॉईन व्हावं, कारण ही भारत जोडो यात्रा नाही आहे, ही मोदीजी को हटाने के लिए साथ में आओ यात्रा आहे। पण हे किती साथ में आओ यांनी केलं तरी मोदीजी हटणार नाही, क्योंकि मोदीजी लोगों के दिल में है, लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहे। की आता अनेक पक्षांना ही भीती वाटायला लागली आहे की देशातलं वातावरण पाहता आणि महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना असं आमच्या सरकारचं वातावरण पाहता कदाचित आपले आमदार आपल्या पक्षात टिकणार नाहीत, ते कदाचित पक्ष सोडून जातील, या भीतीपोटी त्यांना सांत्वना देण्याकरता की बाबा तुम्ही गेलात तरी तुम्ही अडचणीत याल कारण तिथे इलेक्शन लागणार आहे, अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचं काम चाललं आहे। सरकार मजबूत आहे, कुठेही जात नाही। भाजपमध्ये रोज लोक येत आहेत हो, आता ते म्हणजे त्याला काय भारत जोडो असो का अजून काय कुठली यात्रा त्यांना काढू, लोक भाजपमध्ये येणारच आहेत। कारण आहे देशाला ज्या प्रकारे नेतृत्व मोदीजी देत आहेत त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो आणि जेव्हा राजकीय नेत्यांच्या लक्षात येतं की कुठलाही नेता जो असतो ना त्याला एक सक्षम नेतृत्व लागतं, त्याला लक्षात येतं की नेतृत्व यांच्याकडे आहे, त्यामुळे लोक आमच्याकडे येतात। ज्यामध्ये ठाकरे गटाच्या एका विभाग अधिकाऱ्याला मारण्याची धमकी आणि त्याची पैसे दिल्याचा उल्लेख केला गेला त्या क्लिपमध्ये, मी क्लिप बघितली नाही आणि मी गृहमंत्री आहे, न बघितलेल्या गोष्टींवर बोलणं योग्य नसतं।